करता माझ्या समोर येणारी व्यक्ती दिसायला सुंदर असली पाहिजे. साध्या साध्या तुमच्या संकल्पना आहेत की नाही? किती तुम्ही म्हणा आम्ही काही काळं गोरं मानत नाही, पण तुमची प्रायोरिटी कोणाला असते? नवरदेव काळा असला तर चालतो, फक्त नवरी गोरी पाहिजे आम्हाला. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला कसं आहे, वरती जे चांगलं चांगलं दिसणार आहे ते पाहिजे. एखाद्याने आंघोळ नाही केलीच चालते, पण भारीतला परफ्यूम मारू द्या. बरोबर आहे ना? तुम्ही कशावरती बोलले? परफ्यूमवर बोलले. तुम्हाला त्याच्या आंघोळीस काही घेणं देणं आहे का? बरीच लोक अशी आहेत ते आंघोळ नाही करत, ती लिपापोती करतात तोंडाला, केसांना, अंगावरती परफ्यूम बिरफ्यूम, मस्त भारीतले कपडे बिपडे. आपल्याला असं वाटतं वा काय पॉश आहे. एखाद्याचा बूट पाहून असं वाटतं काय भारीतला बूट आहे, त्याला बूट काढू द्या फक्त. बरोबर आहे ना? मग हे वरचं जसं आपल्याला भुलवणार आहे, आकर्षित करणार आहे, परमात्मा वरच्या येणे भुलणारा अजिबातच नाही आहे. आपण काय आहे, आपण संख्येला किंमत देतोय. फक्त आम्हाला 108 बेल चढवण्याशी मतलब, आम्हाला तुळशी चढवण्याशी मतलब, पण खरंच ती वस्तू देवाच्या आता उपयोगाची राहिली आहे का नाही हे आपण बघतो का? नाही. तिथे आपण फक्त आपला स्वार्थ पूर्ण करतोय, कारण आम्हाला 108 बेल व्हायचं आहे. देवाला तुमच्या संख्येचं काही घेणं देणं नाही. देव म्हणतो एकच व्हा, पण कसं व्हा? पत्रम पुष्पम फलम दोयम यो मे भक्त्या प्रयश्यती, भक्तीपूर्वक अंतकरण. आणि तेही नाही भेटलं तर परमात्मा म्हणतो मला त्याची गरज नाही, तुझं मस्तक आणि हात जोड तरी मी प्रसन्न झाल्याशिवाय. सगळ्यात पहिलंय की देवाला पूर्णपणे मान्य करा. देव मानतो आपण, पण चालत नाही ना. देव मानतोय, आहे देव, कोणी नाही नाकारत इथे देव नाही म्हणून, पण खरं सांगा मला, आपण देवाचे आश्रित होऊन चालतो आहोत का? आहोत नाही. तुम्हाला असं वाटतं समाजामध्ये आम्ही गेलो नाही, नातेवाईकांमध्ये आम्ही गेलो नाही, तर आमचं कसं काय होणार? आपलं जीवन कोणामुळे चालतंय? समाजामुळे चालतंय, नातेवाईकांमुळे चालतंय, गोतावड्यामुळे चालतंय, येऊ तू सगळं. त्याच्यासाठी आपण देव बाजूला ठेवतो. लोक सरळ आम्हाला सांगतात, ताई आम्हाला वेळ भेटत नाही देवाचं भजन करायला. आणि आप्पा तुम्हाला सांगू का, आम्हाला रात्रही कमी पडते देवाचं भजन सोडायला. विठ्ठल विठ्ठल वाटतं एखाद दिवशी सुट्टी घ्यावी. देवालाही म्हणतो आम्ही, बाबा तूही आराम कर ना, आम्हालाही आराम करू दे. आता तू थकत नाहीस का रे बाबा? चालूच आहे तुझं, एक झालं की एक, एक झालं की एक. पण आनंद असा असतो माय बापांनो, एकदा देवाला धरलं ना मग दुसरं धरण्याची इच्छा होत नाही, आणि जर दुसरं धरलेलं आहे तर देव धरल्या जात नाही. विठ्ठल विठ्ठल जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान परमेश्वरासाठी नाही ना, तोपर्यंत तुमचा भाव शुद्ध होणे नाही. लक्षात ठेवा, याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही सगळं काही सोडून द्या. अजिबात मी तुम्हाला म्हणत नाही. माझी आई मला म्हणते की तू झाली आहे साधू, तुला काही नसतं घेणं देणं. तुला असं वाटतं लोकांनी पण करू नये, म्हटलं मला तसं काहीच घेणं देणं नाही. लोकांनी त्यांचा बाह्य व्यवहार काय करावा काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला तुमचा प्रपंच सुटणार नाही, तुम्हालाही तुमच्या मुलाबाळांची लग्न करणं आहे, सगळं करणं आहे माईबापांनो. पण तुम्हाला खरं एक सांगू का, संतांची जीवनचरित्र वाचा. ज्यांनी देव धरलाय ना त्यांच्या अडचणीत परमात्मा आलाय. कोणाचंच नाही काही राहिलं. राहिलं का? नाही राहिलं. तुम्ही समाज सोडा असं अजिबात मी म्हणत नाही, उलट समाजसेवा घडली पाहिजे. समाजाच्या आतमध्येही परमात्माच निवास करतो. समाज काय आहे? त्याचं मूर्तिमंत स्वरूपच आहे ना. जसा माझ्यात देव आहे तसा तुमच्यात देव आहे, जसा आपल्यात देव आहे तसा प्रत्येक जीवजंतूमध्ये भगवंत आहे. या सृष्टीच्या प्रत्येक कणाकणाचा ऋण आहे आपल्यावर, उपकार आहे आपल्यावरती, या सृष्टीतल्या प्रत्येक जीवाचा, आणि या प्रत्येकामध्ये भगवंत निवास करतो. पण मला खरं सांगा की त्या समाजात तुम्ही जे म्हणता समाज समाज, नातेवाईक नातेवाईक, तुमच्या नातेवाईकाच्या लग्नात तुम्ही किंमत पाहून भारीतला आहेर नेता? सोयरा मोठा आहे का आहेर भारीतला? पण एखाद्याच्या गरीबाच्या लग्नात जायचं असलं तर तुम्ही म्हणता जाऊ द्या ना, हलक्यातली साडी असली तर काय फरक पडते? हा भेद जर तुमच्या अंतकरणात येतोय तर याचा अर्थ असा आहे तुमचं अंतकरण शुद्ध. मला भावशुद्धी सांगायची आहे तुम्हाला.
मी कुठेही तुम्हाला याच्यामध्ये देवाचं काहीच सांगत नाहीये, तुमचा व्यवहार सांगते, व्यवहारातून लक्षात येतं तुमची भावशुद्धी काय आहे. जर तुमचं अंतःकरण यासाठी दुःखित होत असेल, जर तुमचं अंतःकरण तुम्हाला प्रेरणा देत असेल की अरे श्रीमंत आहे तो, त्याच्याकडे तो भरपूर काही पडलेलं आहे, ज्याला गरज आहे त्याला जाऊन काहीतरी मदतीचा हात पुढे करू दे, तुमचं अंतःकरण शुद्ध आहे. कुठल्या अंतःकरणात देव येऊन राहतो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की एवढा जगतात व्याप्त असलेला परमात्मा, ज्या दिवशी तुम्ही या जगताकडे, या विश्वाकडे त्याचं स्वरूप म्हणून बघाल की हे सगळं माझ्या परमात्म्याने निर्माण केलेलं विश्व आहे, म्हणून या विश्वातल्या प्रत्येक जीवासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. आणि का केलं पाहिजे? मी करणारा कोणी नाही, हे दिली इंद्रिय हात पाय करणं हे सगळं देणारा कोण आहे? तो आहे, त्यांनी दिलेलं आहे. माझ्याजवळ जेही साधन आहे ते साधनही त्यांनी दिलेलं आहे. मग त्यांनी दिलेल्या साधनाचा सदउपयोग करून ईश्वराकडनंच ईश्वराची होणारी ती सेवा, हा भाव ज्या दिवशी आपल्या अंतकरणात येईल त्या दिवशी समजून चालायचं आहे. आपलं अंतकरण ईश्वराच्या वास्तव्यासाठी आता तयार होत चाललं आहे. जोपर्यंत तुमच्या अंतकरणात भेद आहे, कोण आपल्या कामात येईल मग त्याचा आपण करावं, जो आपल्या कामात येत नाही त्याचं मी काय करावं, त्याचा माझ्याशी काय संबंध आहे, बरोबर आहे ना? मुंग्या जर आपल्या घरामध्ये निघल्या तर आपण सरळ सरळ त्याच्यावरती स्प्रे मारतो, तुमचा काय तो खडू झाडून टाकतो आपण, कारण त्या मुंग्यांशी आपला काही संबंध नाही आहे का? काहीच संबंध नाही आहे. मग त्याच्यात आपण हे बघतो का की हे जीव कुठे जाते? हे जर आपल्या घरात निघालंय तर घराच्या एका कोपऱ्यामध्ये त्यांच्यासाठी साखर गुळ ठेवू दे, सगळ्या जणी तिथे जातील, त्यांचा भाग खातील, माझं काम सोपं होईल. आपण त्यांना पर्याय देत नाही, आपण त्यांना मारण्याचं काम करत असतो. भावशुद्धी काय आहे? रस्त्याने चाललेला दगड. एका व्यक्तीचं, एका चांगल्या उत्तम महात्म्याचं, साधकाचं मी वाक्य ऐकलेलं आहे की भाव काय आहे किंवा अंतःकरण कसं असावं. ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं आहे ना, रस्त्याने एखादा दगड जरी पडलेला असला त्याला लाथही मारू नये. म्हणजे त्यालाही लाथ लागली तर अंतःकरण कडवडेल की या वाटेतल्या दगडाला माझी लाथ का लागली. हा आहे भावशुद्धीचा प्रकार. तुमच्या घरामध्ये कितीतरी वस्तू पडलेल्या असतात, रस्त्यात वस्तू आली की सरळ आपण पायाने, तरुण मंडळींना तर काही वाटतच नाही, हे वाटतं का? सरळ आपण लातेनी बाटली आहे सरकव, काही वस्तू आहे सरकव. लक्षात ठेवा, एखादी पाण्याची बकेट भरलेली आहे पण ते पाणी आपल्याला पवित्र करण्यासाठी आहे. आंघोळीचं पाणी का असे ना, पण ते पाणी आहे म्हणून आपली आंघोळ होणार आहे, आपला प्रातर्विधी होणार आहे, आपल्या सगळ्याच गोष्टी होणार आहे, जल जीवन आहे आपलं, गरजाही भागवतं तहानही भागवतं. का त्या पाण्याला मी लाथ मारावी? पाणी आपण निर्माण करू शकतो? करू शकतो आपण निर्माण? नाही. पावसाळा नाही आहे, मध्ये आलं तर रडार यंत्र बसवा आणि पाऊस पाडा. निसर्गापुढे माणसाचं डोकं चालू शकत नाही, चालू शकत. मग मला सांगा, त्या पाण्यावरती ते पाणी कोणाचा प्रसाद आहे? ईश्वराचा प्रसाद आहे. जर त्याची किंमत तुम्ही करत नाही तर तुम्ही देवाची किंमत कराल का? नाही करणार. नळाचं पाणी आपण फुल फोर्सने वाया गमावतो. बरीच लोक, महिला मंडळी काही तुमच्या कामाच्याही गोष्टी सांगून जाते, लक्ष्मी घरामध्ये राहिली पाहिजे, पैसा भरपूर आला पाहिजे, म्हणून तुम्ही घरामध्ये हे यंत्र आण, ते यंत्र आण, त्या महाराजांचं हे नारळ आण, त्या मांजर महाराजांचा तो दोरा, काही आणू नका. कुठलं यंत्र आणण्याची गरज नाही ना, कुठलं तंत्राची गरज नाही. साधं साधं तंत्र आहे तुमच्या घरामध्ये, जे तुम्ही अतिरिक्त पाणी नासाडताय ना नळ लावल्यामुळे, ते बंद करा. घरामध्ये ड्रम ठेवून पाणी वापरा, तुमच्या घरात आपोआप लक्ष्मी येईल. सुसाट आपण पाणी वापरतो, कार्पोरेटचं पाणी येतं, पुण्यावाल्यांना पाण्याची काही कमी नाही आहे. तुम्हाला विदर्भात घेऊन जावं लागतं, मग कडेल पाण्याची टंचाई कशी असते. त्या पाण्याची किंमत करा, कारण ते जल देवता आहे, ती भगवंताने निर्माण केलेली आहे. ही पृथ्वी आहे, सकाळी उठल्याबरोबर आमची संस्कृती आम्हाला सांगते की उठल्याबरोबर या भूमीचं दर्शन घेतलं पाहिजे. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णू पत्नी पाद स्पर्शम क्षमस्वमे. का? कारण ही आधारभूमी आहे. ही नसती तर आपण उभे राहू शकलो नसतो, ही जीवसृष्टी आपण डोळ्याने कधी पाहू शकलो नसतो. मातीचा उपकार आहे आपल्यावरती, आहे आपल्याला फिकीर? नाही. दुसरी गोष्ट, वायू फुकट मिळतोय आपल्याला, काय करतो आपण त्या वायूसाठी? काहीच नाही, उलट त्या वायूला दूषित करण्याचे प्रयत्न आपले चाललेले. पाणी दूषित करतोय, वायू दूषित करतोय, जमीन दूषित करतो आहे. शेतकरी सुद्धा आजकाल का शेतीमध्ये पिकं येत नाही,
माहिती आहे शेतकऱ्यांना अत्यंत दुःख आहे माय बापांनो, पण शेतकऱ्याने सुद्धा कमी याच्यात जास्त पीक काढण्यासाठी शेतीचा कसच घालवून टाकला ना. जोपर्यंत शेतकरी आज जैविक शेतीकडे वळत नाही आणि जोपर्यंत शेतकरी प्रत्येक शेतकरी आपल्या गोठ्यात गाय ही माय समजून पाळत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची प्रगती शक्य नाही, शक्यच नाहीये. शेतकऱ्याच्या घरातली गाय गेली वाईट वाटत हो, शेतकऱ्याच्या शेतामध्ये आता बैल फिरत नाही, काय पीक येणार आहे आपल्याला, येईल नाही येणार. अरे शेतकरी हा डोक्याला धाटा बांधून गाड्यावरती फिरणारा चांगला दिसतो, तो फटफटीवर नाही चांगला दिसत. मग दिसता हा बडी राजा आहे, मेहनत करणारी लोक आहेत त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ नक्कीच परमेश्वराने द्यावं, कारण बळी राजा आहे तर आपण सगळे जण आहोत. पण माय बापांना कुठेतरी आपणही आपल्या चुका शोधल्या पाहिजे. तुम्ही म्हणालाचा भावशुद्धीशी काय अर्थ आहे, ही प्रकृतीच साक्षात ईश्वराचं स्वरूप आहे, कारण हा परमात्माच प्रकृती स्वरूपाने नटलेला आहे. या व्यापक परमेश्वराचं हे जे दिसणारं स्वरूप आहे हे जर आपण मान्य करत नाही आणि त्याच्या प्रती जर आपल्या मनात आदर नाही तर दगडात देव कधी टाकायचा, आम्ही कधी प्राण फुंकायचे, कधी दगडात देव आमच्या अंतकरणात येऊन बसायचा. दिसता देव आहे ना, उगवणारा सूर्य दिसता देव आहे, ज्याच्याशिवाय आमचं जीवन संभवत नाही. पाणी दिसता देव आहे, ज्याच्याशिवाय आम्ही जीवन जगू शकत नाही. ही भूमी दिसता देव आहे, याच्याशिवाय आमच्या जीवनाची कल्पना केल्या जाऊ शकत नाही. इथलं अन्न धान्य या प्रत्येक गोष्टी हे दिसतं भगवंताचं स्वरूप आहे, याची जर आम्हाला किंमत नसेल तर मला सांगा, जो चालता फिरता देव आहे तो जर आम्हाला कळाला नाही तर दगडामध्ये कोणत्या मंत्रांनी आपण देवाचं दैवत्व निर्माण करणार, आणि ती दगडाची मूर्ती काय आपल्या अंतकरणात येऊन बसेल? नाही, मूर्ती नाही येऊन बसत बाई बापांनो, मूर्तीतलं देवत्व आपल्या अंतकरणात येऊन बसत असतं. हा देवही मूर्तीमध्ये ओतावा लागतो तर तसा येत नाही. मूर्तीही बोलायला लागते, पण कधी? जेव्हा तुम्ही त्याला परमात्मा मानाल तेव्हा ना. जोपर्यंत तुम्ही मूर्ती मांडता आहात तोपर्यंत तुम्हाला त्यातला देव दिसेल का? मूर्ती मांडणाऱ्यासाठी मूर्ती आहे, दगड मांडणाऱ्यासाठी दगड आहे, पण ज्या दिवशी तुम्ही म्हणाल नाही हा माझ्यासाठी माझा देव आहे, त्या दिवशी तुमच्या सोबत तुमच्या मूर्तीतला देव बोलल्याशिवाय राहत नाही, निश्चितपणे बोलतो. पण बोलेल कसा, किंमत राहिली नाही ना आम्हाला. आमची भावशुद्धी, आम्ही म्हणतो भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. साखर घ्यायची त्याच्या पायावर टाकायची, मुंग्या नाही जावत त्याला, नसतील जावत का? बर, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला एसी लागते, तुम्ही देवाला पंखा लावता का? तुमचं बिल येतं बरोबर आहे, मीटर जडतं. देवघरामध्ये टिमटिमा लाईट काय गरज आहे? देवाला जागा एवढूशी. थंडीच्या दिवसामध्ये पाणी कसंही असो, वत देवाच्या अंगावर, आपल्याला पाणी कसं लागतं? या सगळ्याच्यात मला सांगा भाव कुठे आहे? भाव असता तर आम्ही देवाला कधी थंड्यागार पाण्याने आंघोळ घातली नसती, भाव असता तर आम्ही देवाला उन्हाळ्यामध्ये गरमीत तसा ठेवला नसता, भाव असता तर आम्ही देवाला एवढूसा नैवेद्य दाखवला नसता, भाव असता तर आम्ही ज्याप्रमाणे आमची काळजी घेतो ना त्याप्रमाणे आम्ही ईश्वराची सेवा केली असती, याला म्हणतात भाव. आणि जिथे हा भाव आहे मग तिथे तुम्ही ज्या रूपात बसवाल, मग ती मूर्ती 1 इंचाची असो, 1 फुटाची असो, का 5 फुटाची असो, प्रत्येक याच्यामध्ये परमात्मा सारखाच विराजमान झाल्याशिवाय राहत. तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरात आता तुम्ही वास्तू पाहायला लागले, तुम्हाला तुमच्या घरामध्ये ईशान्य कोणातच देवारा का पाहिजे? कारण तुमचा संसार बिघडतो. फक्त कोण ईशान्य पाहिजे आप्पा, बाकी तो देव कसाही बसला तरी चालतो, त्याला जागा नसली तरी चालते, कोण्या कांट्यात आपण नेऊन बसतो, फक्त ईशान्य कोणात देव पाहिजे, काही गरज नाही. ज्या दिशेत ठेवायचा त्या दिशेत ठेवा, पण भावपूर्वक ठेवा. अरे ईशान्य कोणाच का, हे सगळं घर देवा तुझंय, तुझा आश्रित होऊन मी घरात राहतोय. घराचा मालक जर देव झाला तर कोणत्या कोणात देव ठेवायचा विषय आला? याचा मी असं म्हणत नाही की मला वास्तूचा विरोध आहे, अजिबात नाही. मी म्हणते बिलकुल शास्त्र पद्धतीने तुम्ही घरं बांधा, शास्त्र पद्धतीने वागा, निश्चितपणे वागलं पाहिजे, निश्चितपणे वागलं पाहिजे, यात अतिशय दुमत नाही आहे. पण ज्यांचा प्रश्न आहे की ताई आमच्या घरामध्ये जागा नाही, मग आम्ही तिथे कसं करावं, त्यांच्यासाठी हे उत्तर आहे की तुमच्या अंतःकरणात जर भाव शुद्ध आहे ना तर तुम्ही जिथे बसवाल तिथं तुमचा देव बसल्याशिवाय राहणार. हो माने नाही भाव, माने देवा मला का. Yeah.
मला देव अशाना भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, भेटेल का असाच? नाही भेटणार ना, का भेटणार नाही? भेटतो पण भेटण्यासाठी तेवढी तळमळ असावी लागते, तेवढी तळमळ असावी लागते, ती तळमळ आपल्या ठिकाणी नाही बनणं। आपला भाव केवढा आहे सांगू का? सकाळी आमचं सगळी कामं आटपून आम्हाला वेळ भेटला। तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर गरम गरम चहा लागतो की नाही? तुम्ही देवाला काय पाचता सांगा? दूध ठेवता देवाला? काही फार कमी आहेत बिचारे ठेवणारे असतील ते, जे ठेवत असतील त्यांना माझा खरंच प्रणाम आहे। काहींच्या घरामध्ये देवाला नैवेद्यही लागत नाही, कारण काही महिला मंडळ आंघोळ करून स्वयंपाकच करत नाहीत। त्यांची आंघोळ कधी? सगळ्यांचा डबा पाणी झाला, हिचं जेवण खावण झालं ना, ऑफिसच्या वेळेला जायला ही भुरभुर अंगावर पाणी घेते। काय त्या घरामध्ये देवाला नैवेद्य लागेल? लागेल नैवेद्य? नाही लागणार। आम्ही जाऊन बघतो लोकांनी काय केलंय। हेच ह्या गोष्टींच्या याच्यामुळे भौतिक गोष्टी इतक्या डोक्यात, कर्मकांड आधी इतकं डोक्यात बसवून ठेवलंय। बाहेरची कोणी पण लोक येतात, बसण्याचा हॉल आहे, जागा कंजेस्टेड आहे, त्याच्याच बाजूला सोफ्याला लागून देवाला ठेवलाय। खरं मला सांगा, देवाचं आसन खाली ना आपण त्याच्यापेक्षा उंच बसणार? काय देवाच्या प्रती भाव आहे आपल्या अंतकरणात? आदर आहे, भाव, प्रेम कुठे? जिथे पूजनीय भाव आहे ना तिथे प्रेम आहे। प्रेम कुठे आहे? जिथे समोरच्याला पूजण्याची इच्छा निर्माण होते ना तिथे प्रेम आहे। मग ते तुमचं नश्वरातलं का असे ना, हरकत नाही, पण प्रेमाची व्याख्या ती आहे ईश्वरा।